शरयू शाहू बनकर, मी कोल्हापूरमध्ये राहते. मी 3 महिन्यापूर्वी सरांकडं माइंड प्रोग्रॅमिंगसाठी आले होते. तेव्हा सरांनी मला स्वसंमोहन, विज्युअलायझेशन आणि कमी वेळामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने जास्त अभ्यास कसा करावा असे काही टेक्निक सांगितले होते. आणि त्यांनी मला माइंड प्रोग्रॅमिंगची एक सी डी तयार करून दिली, जी सी डी मी घरी दररोज ऐकायचे. आणि त्या सी डीमध्ये त्यांनी मला 95%पेक्षा जास्त मार्क पडतील असं रेकॉर्डिंग करून दिलं होतं. आणि अभ्यास, सकाळ संध्याकाळी प्राणायाम सांगितलं होतं, जे की मी घरी दररोज केलं. आणि त्यानुसार मला 10वीच्या आत्ता 2013च्या SSC च्या परीक्षेमध्ये 96.36% पडले. आणि संस्कृतमध्ये 100 पैकी 100 आणि सायन्समध्ये 100 पैकी 99 पडले. सरां हे सगळं फक्त सरांनी जी माइंड प्रोग्रॅमिंगची सी डी तयार करून दिलेली त्यामुळंच झालं आहे. कारण की त्या सी डीमध्ये सरांनी असं सांगितलेलं आहे की आपण आपल्याला पाहिजे तसे प्रश्न पडतील असं विज्युअलाइज करायचं. त्यानुसार ती सी डी मी दररोज ऐकली आणि अगदी माझ्या मनाप्रमाणेच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडत गेले. आणि प्रत्येक पेपर झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढत गेला, ते फक्त त्या माइंड प्रोग्रॅमिंगच्या सी डीमुळेच. आणि त्यामुळंच मी एवढं यश प्राप्त करू शकले, त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आणि खरं तर मी सरांकडे खूप उशिरा आले. आणि जर मी अजून आधी आले असते 2-3 महिने तर मी बोर्डामध्ये निश्चितच पहिले आले असते असा मला विश्वास वाटतो. आणि जर उशिरा आले त्यामुळेच 96 पडले, आधी आले असते तर निश्चित प्रथम क्रमांक प्राप्त केला असता.